नमस्कार, कोकणच्या कुकिंगमध्ये तुमचं स्वागत. आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीचा चिकन फ्राईड राईस दाखवणार आहे, घरगुती पद्धतीचा. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक करा. चला तर मग आता आपण आपल्या कृतीला सुरुवात करूया. मला साहित्य दाखवते. मी 2 किलो चिकन घेतलं आहे. मी हा फ्राईड राईस 10 माणसांचा करणार आहे. ही अंडी 10 घेतली आहे, कांदे 10 कापून घेतले आहेत, गाजर 2 कापून घेतले आहेत, सिमला मिरची 4 कापून घेतले आहेत, टोमॅटो 4 कापून घेतले आहेत, आलं लसूण मिरची कोथिंबीर हे मी 4 जिन्नस वाटून घेतले आहेत, गरम मसाला, तेल, मीठ, लाल तिखट मसाला, भात शिजवून घेतलं आहे मी, आणि हे साहित्य घेतलं आहे, रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस, ग्रीन चिली सॉस, 65 मसाला आणि हा सोया सॉस घेतला आहे. चला तर मग आपण आता चिकन फ्राय करायचं, त्याला आता मॅरिनेट करून घेऊया. मी याच्यात अजिनामोटोचा वापर केलेला नाही आहे, मी आता घरगुती साहित्याचाच वापर केला आहे. आता आपण मॅरिनेट करूया. आम्ही घरगुती मसाला थोडा वापरणार आहे कारण तो तिखट आहे फार. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाला वापरायचा आहे. त्या 1/2 चमचा मी मसाला वापरला आहे. मीठ चवीनुसार. ह्याच्यात मी 2 चमचे मीठ घातलेलं आहे. आलं लसूण पेस्ट. मी 4 मोठे चमचे घातलेली आहे पेस्ट. आता आपण हे काढून घेऊया. हे आता चिकन मी मॅरिनेट करायला ठेवते. आपलं साहित्य लावून झालं आहे. हे मी मोठे तुकडे का घेतलेत की ते आता फ्राय करून परत त्याचे बारीक कापून तुकडे करून घ्यायचे आहे. चला तर आपण आता पुढची कृती करूया. आता मी अंडी फोडून घेते. याची भुर्जी करायची आहे. याच्यात मीठ घालून त्याची भुर्जी करायची आहे. आता मी अशी सर्व अंडी फोडून घेते. हे पहा, मी सर्व अंडी फोडून घेतली आहे. आता मी याच्यात मीठ टाकून ढवळून घेते. मीठ चवीनुसार टाकायचं. मी आता 1/2 चमचा टाकला आहे मी. आता आपण ढवळून घेऊया. चांगलं फेटून घ्यायचं आहे. चला तर आपण आता अंड्याची भुर्जी करायला सुरुवात करूया. करून घेऊया. हे मी तेल टाकते. हे अंदाजाने मी तेल टाकलं आहे. आता अंड ओतून घेऊया. चांगलं ढवळून घ्यायचं. हे पहा, भुर्जी झालेली आहे तयार. पण सारखी सतत ढवळत राहायची, नाही तर ती खाली लागू शकते. तर आता गॅस बंद करूया. चिकन मॅरिनेट केलं होतं, त्याच्यात मी आता हा 65 मसाला टाकते. दोन पॅकेट मी टाकते आहे. आता मी 2 अंडी घेतली आहे फेटून, ती टाकते. आता परत आपण हे सगळं लावून घेऊया. आता मी हे पीस तळून घेते. आता असेच सर्व पीस मी तळून घेते सर्व. हे पहा, मी सगळे असे सर्व पीस तळून घेतले आहे. आता ते आपण काढून घेऊया. याला जरा शिजायला खूप वेळ लागतो. ते आता थंड झाल्यावरती आपण याच्याचे बारीक पीस करून घेऊया.
माझ्याकडे कांदा नव्हता, पातीचा कांदा नव्हता, त्यामुळे मी वापरला नाही आहे. आणि जेव्हा आपण सॉस मसाले टाकतो तेव्हा खालचा विस्तव आपण कमी करून घ्यायचा आहे, मंद आचेवर करून घ्यायचा आहे. ही बघा आपली रेसिपी तयार झालेली आहे. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.